दशक 18 समास 1 बहुदेवस्थान निरूपण। या दशकामध्ये वेगवेगळे विषय आल्याने याला बहुजिनसी असं नाव दिलं आहे। या समासात बऱ्याच देवतांचे त्यांच्या वैशिष्ट्यासहित वर्णन केले आहे। यातीलच एखादा देव आपले उपास्य दैवत असते, आपण त्याचीच पूजा भक्ती करत असतो, परंतु त्यामुळे आपले सगळ्या देवांचे मूळ असलेल्या अंतरात्म्याकडे दुर्लक्ष होते। त्यापैकी तुझा देव श्रेष्ठ की माझा देव यासारखे वादही होतात। तरी असे न करता अंतरात्म्याची उपासना करायला शिकावे। ऐकूया तर, श्रीराम तुझन मूगजवदना तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी। तुझन मू सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे। धन्य धन्य चतुरानना ता केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेद नाना प्रगट केले। धन्य विष्णु पाळण करिसी एकांशे सकल जीवासी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो। धन्य धन्य भोळा शंकर जयाचा देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे। धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवांचाही देव, इंद्रलोकींचे वैभव काये म्हणोनि सांगावे। धन्य धन्य येम धर्म सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडिती। व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती आतळस आपालांचा। धन्य तू वो बनशंकरी उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी ऐसा कैसा। धन्य भीम गोलांगुळा कोरवड्यांचा उदंड माळा, दही वडे खाता सकळा समाधान होये। धन्य तू गा खंडेराया भंडारे होये पिवळी काया, कांदे भरित रोटगे खाया सिद्ध होती। धन्य तुळजा भोवानी भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवा सगणी ऐसा कैसा। धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग, तान माने राग रंग नाना प्रकारी। धन्य तू गा क्षेत्रपाळा उदंड जनाला विला चाळा, भावे भक्ती करता फळा वेळ नाही। रामकृष्णादिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासने सबहुत नर तत्पर झाले। सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे। नाना देव होऊन बैसला नाना शक्ती रूपे आला, भोक्ता सकळ वैभवाला तोची एक। याचा पहावा विचार उदंड लांबला जो जार, होती जाती देव नर किती म्हणोनी। कीर्ती आणि अपकीर्ती उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे। कोण देही काये करितो कोण देही काये भोगितो, भोगी त्यागी वीतरागी तो एकची आत्मा। प्राणी साभिमाने भुलले देह्याकडे पाहत गेले,
मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी। अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्ये अनुसंधान राहे काही एक। त्या अनुसंधाना सरिसे जळो न जाईजे किल्मिशे, अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरो न पहाती। अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास पहिला श्रीराम।